नमस्कार, मी पूनम अँड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट। दिवाळीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा। आज मी आहे माझ्या हॉलमध्ये, इथे मी दिवाळीसाठी डेकोरेशन करणार आहे। तर आपण पाहूयात मी इथे काय काय करणार आहे, आणि मला नक्की माहिती आहे या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तुमच्या हॉल सजवायला काही आयडियाज आणि टिप्स नक्की मिळतील। चला तर मग हा व्हिडिओ पटकन सुरू करूया। तर हे आहे माझ्या घराचं लिव्हिंग रूम। सध्या तरी मी लिव्हिंग रूममध्ये खूप कमी फर्निचर आणि वस्तू ठेवल्यात, कारण निर्विनला खेळायला भरपूर मोकळी जागा मिळते। तो दिवसभर इथेच खेळत असतो, त्यामुळे त्याची खेळणी, ॲक्टिव्हिटी बुक सर्व इथेच असतं। मुळातच आपली दिवाळी डेकोरेशनची सुरुवात होते आवराआवरी आणि स्वच्छतेपासून। चला तर मग मी एक एक करून सर्व वस्तू छान आवरून घेते। हे जे पेंटिंग आहे ते मी 2011 पेंट केलं होतं। हे ऑइल ऑन कॅनव्हास पेंटिंग आहे। तुम्हाला हे कसं वाटलं हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, तुम्हाला जर माझ्या पेंटिंगचं कलेक्शन बघायला आवडणार असेल तर तसं मला खाली कमेंट करून नक्की सांगा। हो अशी उत्तरं आली तर मी एक वेगळा माझ्या पेंटिंगच्या कलेक्शनचा व्हिडिओ घेऊन येईल। चला, आपली साफसफाई आणि वस्तू जागच्या जागी ठेवून झाल्यात, आता डेकोरेशन करायला सुरुवात करूया। एखादी गोष्ट जी इन्स्टंट फेस्टिव्ह लुक क्रिएट करू शकते तर ती आहे या झेंडूच्या फुलांच्या माळा। इथे मी आर्टिफिशियल फुलांच्या माळा वापरतीये। तुम्हाला घरात जिथे जिथे अशा माळा लावता येतील तिथे तिथे नक्की लावा। सणासुदीला अशा माळा खूप छान दिसतात। या फुलांच्या माळा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी डेकोरेशनसाठी वापरू शकता। दिवाळी म्हटली की लाईट्स तर आलेच, आणि आजकाल तर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये लाईटच्या माळा येतात। यामध्येच मी एक अशी LED लाईटची समई पुण्याच्या लोकल लाईट मार्केटमधनं आणली आहे। त्याची जर सिमिलर ऑनलाईन लिंक मला मिळाली तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की शेअर करेन। अजून एक अशी वेगळ्या डिझाईन्सची LED स्ट्रिंग मी सोफ्याच्या वरती लावती आहे। इथे मी एक टिप शेअर करेन। अशा लाईट्स किंवा कोणतंही डेकोरेशन भिंतीला लावण्यासाठी मी असा या पेपर टेप यूज करते। हा खूप उपयोगी असतो, त्यामुळे आपल्या भिंतीचा कलरही जात नाही आणि डेकोरेशन भिंतीला लावणं आपल्याला सोपं जातं। आता वेळ आहे कलरफुल व्हायब्रंट कुशन कवर्स ऍड करण्याची, आणि इथे मला निर्विनही हेल्प करतोय। मी जे जे प्रॉडक्ट्स तुम्हाला दाखवतीये त्या सर्वांच्या प्रॉडक्ट लिंक्स खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा। आता सोफा कवरसाठी मी असं एक फ्लोअर रनर घेतलंय आणि त्याला लोकरीचे कलरफुल गोंडे लावणार आहे। हे गोंडे बनवायलाही खूप सोपे आहेत। तर एक छोटासा DIY या फ्लोअर रनरचा लुकच चेंज करतो। आपण नेहमी विकत तर गोष्टी आणतोच, पण त्यामध्ये थोडा आपला पर्सनल टच ॲड केला की ती गोष्ट अजून सुंदर दिसायला लागते। हो की नाही, तुम्हाला काय वाटतंय? आणि हो, तुम्हाला ही सोफा कवरची आयडिया कशी वाटली हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा। हे एक मल्टीपर्पज डेकोरेशन प्रॉडक्ट आहे। फोल्डेबल आहे, ॲडजस्टेबल आहे, याची साईज ॲडजस्ट होते। साधारण 3x7 फूटपर्यंत ह्याची साईज होते। हे मल्टीपर्पज आहे कारण हे लिव्हिंग रूममध्ये आपण स्टाईल करू शकतो, बाल्कनीमध्ये लावू शकतो, इवन पार्टिशनसाठी यूज करू शकतो। इथे मी लिव्हिंग रूमच्या एका भिंतीला हे लावणार आहे। तुम्हाला ही आयडिया जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मी प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी होम डेकोर, DIY आणि लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत असते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। लिव्हिंग रूममध्ये कार्पेट म्हणून मी अशी एक हँडमेड फोल्डेबल चटई यूज करते। ही चटई मी एका पुण्याच्या एक्झिबिशनमधनं विकत आणली होती। खूप छान डिझाईन आहे त्याच्यावरती आणि बांबूपासून बनवलेली आहे। अशी सिमिलर जर मला ऑनलाईन दिसली तर त्याची प्रॉडक्ट लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते। नाव इट्स टाईम टू ॲड सम ग्रीनरी। सोफ्याच्या साईडला मी असं एक मोठं पाम ट्री ठेवलं आणि त्यावरती अशा बॅटरी ऑपरेटेड फेरी लाईट्स लावल्या। निर्विनला तर हे डेकोरेशन खूपच आवडलं। मी मागच्या व्हिडिओमध्ये 10 दिवाळी डेकोरेशन आयडिया शेअर केल्या होत्या,
तो जर व्हिडिओ तुमच्याकडून मिस झाला असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा. आता एक कमाल आयडिया मी तुमच्याशी शेअर करते. अशा वापरात नसलेल्या जुन्या पितळ तांब्याच्या कळशा आपल्या घरी नक्कीच असतील. ही कळशी माझ्या सासूबाईंची त्यांच्या लग्नातली आहे, ती मी आज डेकोरेशनसाठी वापरणार आहे. ही कळशी ठेवण्यासाठी खाली मी माठ ठेवतो ना ते स्टँड घेतलं आहे आणि त्याला गोल्ड अॅक्रेलिक कलरने पेंट केलं आहे. कळशीमध्ये मी थोडं पाणी टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये फुलं लावणार आहे. फुलं नीट अरेंज करता यावी म्हणून त्यावरती मी सेलोटेप लावून घेतला आणि एक एक करून निशिगंध आणि गुलाबाची फुलं अरेंज केली. आता खाली झेंडू, शेवंती, गुलाब या फुलांनी रांगोळी काढून घेतली आणि आपली एक सुंदर रांगोळी तयार झाली. अशी ही जुनी अँटिक भांडी घरामध्ये डेकोरमध्ये खूपच छान दिसतात. मी अशी भांडी घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी डेकोरेशनसाठी वापरते. तुम्हाला जर मी ही जुनी भांडी वापरून कसं घर डेकोरेट केलं आहे हे जर पाहायचं असेल तर तसं मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तसा मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल. दिवाळी तुम्हा सर्वांना सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य आणि भरभराटीची जावो. विश यू व्हेरी व्हेरी हॅपी दिवाळी.